सुदृढ शरीर आणि निरोगी मन ही मानवाची संपत्ती अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती. आरोग्य ही संपत्ती जतन करण्यासाठी योग साधना अतिशय महत्वाची मानली जाते. याच अनुषंगाने तब्बल 15 वर्षांचा अनुभव असलेल्या फिटनेस ट्रेनर सई संगाई यांच्या द फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून शास्त्रोक्त योग साधनेचं प्रशिक्षण ते गेल्या 15 वर्षांपासून देत आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून नवनवीन संकल्पना राबवून जागतिक योग दिन फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून त्या साजरा करतायत. भारतीय योग परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 2014 पासून दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. आपली संस्कृती जपावी, तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा याच निमित्तानं सई संगाई यांचा द फिटनेस स्टुडिओ आणि जनहितार्थ फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने योगोत्सव साजरा केला जात आहे. आणि या योगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वेशभूषा परिधान करून योगासनं करायची. अशा पद्धतीनं योग दिन साजरा केला जाणार आहे. पारंपरिक वेशभूषेतही योग किती सहजतेने करता येतो याचं प्रात्यक्षिक आपण बघू शकता. शुक्रवारी 21 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता नाशिक शहरातील प्रसाद मंगल कार्यालय येथे जागतिक योग दिनानिमित्त हा अनोखा योगोत्सव साजरा होणार आहे. याविषयी सई सांगाई द फिटनेस स्टुडिओच्या संचालिका सई सांगाई आणि जनहितार्थ फाउंडेशन नाशिकच्या पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे. 21 जून जागतिक योगा दिवस, त्यानिमित्ताने आम्ही हा योगा दिवस साजरा करत आहोत. तर यावेळेसची थीम आम्ही ट्रॅडिशनल ठेवलेली आहे. नेहमी आपण योगा करतो त्यावेळेस आपण वेस्टर्न आउटफिट यूज करतो आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये योगा करायला जमणार नाही. आधी योगा करताना ट्रॅडिशनलच यूज करून योगा करायचे, तर तीच थीम आम्ही परत आणलेली आहे की ट्रॅडिशनल घालून सुद्धा योगा हा तितक्याच कम्फर्टेबली करता येतो. येत्या 21 जूनला सकाळी 6 वाजता प्रसाद मंगल कार्यालय येथे वेशभूषा ही पारंपरिकच असली पाहिजे. मग तुम्ही पंजाबी ड्रेस घालू शकता, त्यात तुम्ही नऊवार घालू शकता, पैठणी घालू शकता किंवा साधी साडी घालून आला तरी चालेल, परंतु वेशभूषा ही पारंपरिक असायला पाहिजे. त्या दिवशी आपण एक दिवस आपण ट्राय करणार आहोत की पारंपरिक घालून सुद्धा आपण योगा हा एकदम व्यवस्थित आणि कम्फर्टेबली करू शकतो. आणि जेंट्सनी धोती कुर्ता किंवा कुर्ता पायजामा घालून यायचंय. सकाळी 6 वाजता प्रसाद मंगल कार्यालय येथे. ह्या दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस आम्ही पारंपरिक वेशभूषा परिधान करत हा दिन साजरा करणार आहोत. तर नाशिककर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्यात नक्की 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 सामील व्हायचं आहे. योग केल्याने आम्हाला जसा फायदा झाला तसा तुम्हाला व्हावा. योग ही आपली प्राचीन परंपरा आहे, त्या परंपरेला आज आपण या ठिकाणी आधुनिकतेची जोड देणार आहोत आणि योगशास्त्र सगळ्यांना ज्ञात करून देणार आहोत. आमच्या फिटनेस गुरु सई संगई यांनी आम्हाला त्या विषयामध्ये आवड निर्माण करून दिलेली आहे. तशीच आवड तुम्हा सर्वांमध्ये निर्माण व्हावी असा एक अत्यंतिक प्रामाणिक असा हेतू आहे. आम्ही 21 जूनला योगा डे सेलिब्रेट करतोय, बट दॅट इज इन अ डिफरंट वे. कारण फिट नाही रहेगी नारी तो सप्पे पडेगी भारी. आणि ह्या वेशात तुम्ही झाशीच्या राणी जर आलात तर आपोआप तो जोश तुमच्यामध्ये येतो. आणि आपली परंपरा आहे की आपली ती आपण जोपासली पाहिजे. आणि मला 2 वर्षापासून सईनी इतकं फिट केलं आहे की मी आता विसरली ऑलमोस्ट की माझा गुडघा दुखतो आहे. आणि जे 30 वर्षाच्या 40 वर्षाच्या लेडीज करतात ते सर्व मी करते. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय गुरु सई. द फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून सई सांगाई यांनी अनेकांचे शरीर सुदृढ आणि निरोगी कसं ठेवावं या संदर्भात मार्गदर्शन केलंय. लोकांना त्यांचे अतिउत्तम रिझल्ट देखील मिळालेत. सोबतच वजन कमी करणे आणि पॉवर योगा याचे स्पेशल सेशन्स त्या घेतात. विविध प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या सोबत त्यांनी फिटनेस बाबत जनजागृतीपर शेकडो कार्यक्रम राबवलेत. फक्त भारतातच नाही तर परदेशातील क्लायंट्स कडून ऑनलाईन पद्धतीनं त्या योग साधना आणि फिटनेसचे धडे गिरवून घेत आहेत. तरी सर्व नाशिककरांनी योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या या योगोत्सव 2024 साठी पारंपरिक वेशभूषेत हजर राहावे असं आवाहन
सई सांगाई आणि जनहितार्थ फाउंडेशन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलंय. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी सुनीता चौहानसह योगेश सोनुणे.